सर्वोच्च न्यायालय ने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठांतर्गत महाविद्यालयाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत, मात्र या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागते, त्यात सुधारणा करून विद्यार्थ्यांचा होणारा मानसिक छळ थांबवावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। त्याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोवर्धने आणि उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट चिन्मय गाठे यांनी दिली। आपले माननीय राज्यपाल महोदय यांच्या अट्टहासामुळे आणि UGC च्या अंडर बंदूक ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न झालेला आहे आणि हा प्रयत्न कुठेतरी हाणून पाडण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिकतर्फे येथे आज कोविडच्या नियमांचे सर्व पालन करून सौम्य पद्धतीने निदर्शने आम्ही हे पत्रक दाखवून फक्त केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा कायद्याला बाधा होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे पण त्याच्यामध्ये काही तुटे आढळत आहे, जेणे त्या अनुषंगाने आम्हाला प्रदेश आमचं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकाच वेळेस हे आंदोलन घेण्यात आलं आहे। शहर सरचिटणीस संकेत गायकवाड, प्रदेश चिटणीस किरण जगताप, शहर उपाध्यक्ष अमोल पाटील, रसिक पठाण, विभाग अध्यक्ष पराग सानप यावेळी निवेदन देताना उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।